भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. बबनराव लोणीकर यांनी परतूरचे रवींद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेमध्ये उलटं टांगू अशी धमकी दिल्याचं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. 3 दिवसांपूर्वी IPS अधिकारी हसन गौहर यांनी परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची टीप मिळाली होती आणि त्यानंतर त्यांच्या पथकासह हसन गौहर यांनी त्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. मात्र त्यांना छापेमारीमध्ये काहीही आढळून आलं नाही. दरम्यान संबंधित व्यापाऱ्यानं ही घडलेली सर्व कैफियत भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्यासमोर मांडली आणि त्यानंतर लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून धमकावल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचं न दिलेलं आश्वासन लक्षात आहे, मात्र शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन ते विसरले असा हल्लाबोल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता केलं आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. 28 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि या निमित्तानं दानवे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ठाकरे सरकारला त्यांनी लक्ष केलं. शिवसेनेनं बागायती शेतीसाठी 50,000 तर कोरडवाहू शेती साठी 25,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते सगळं ते विसरले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं न दिलेलं आश्वासन आठवतंय, मात्र शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन ते विसरलेत. यावेळी बोलताना आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचं कुठलंही आश्वासन दिलं नसल्याचा पुनरुच्चारसुद्धा रावसाहेब दानवे यांनी केला. मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे, मात्र अद्याप आरक्षणावर ठोस निर्णय झालेला नाही आहे. कोणत्याही सरकारने त्यावर ठोस निर्णय घेतलेला नाही आहे आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी विधानभवनावर आपापल्या वाहनातून धडक मोर्चा काढला जाणार आहे असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली. राज्यामध्ये मुंबईत अधिवेशन होत असून याच पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महावितरणमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थी तरुणांची भरती झाली नाही. त्याच्या निषेधार्थ 1 आणि 2 डिसेंबर रोजी राज्यातील महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली जाणार आहेत आणि त्यानंतर 8 डिसेंबर रोजी प्रत्येकजण वाहनातून विधानभवन इथे धडक मोर्चा काढणार आहे. पण एखाद्या वेळेस अधिवेशन पुढे गेल्यास पुढील दिशादेखील लवकरच ठरवली जाईल असंही कोंढरे यांनी सांगितलं. मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या राजकारणाचा प्रवास शिवसेनेच्या दिशेनं वळवण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता सोमवारी उर्मिला मातोंडकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्या पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आणि भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिलांना उमेदवारी मिळाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उर्मिला यांना विधान परिषदेत पाठवण्याच्या सुद्धा तयारीमध्ये आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 1 जागेसाठी शिवसेनेनं उर्मिला यांच्या नावाची शिफारस केली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील 4 प्रत्येकी 4 नावांची यादी ही राज्यपालांकडे दिली आणि एकंदर पाहता उर्मिला आता शिवसेनेत प्रवेश करतील असा सुद्धा अंदाज लावण्यात येतो आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका आहे. सुप्रिया सुळे लोकसभेच्या सदस्य असून त्यांनी अशा प्रकारचं बालिश वक्तव्य करणं चुकीचं आहे अशी सणसणीत टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे काय देशाच्या बाहेर आहे का असा सवालसुद्धा यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरामध्ये पत्रकारांना संबोधित करताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षणापेक्षा कंगना रणावत आणि अर्णब गोस्वामी प्रकरण जास्त महत्त्वाचं वाटतं असा टोला सुद्धा यावेळी पडळकर यांनी लगावला. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.